राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादीतील संघर्षावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला. यानुसार राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचे असल्याची मोठी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 जुलै 2023 ला उभी फूट पडली होती. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात 2 गट पडले, ज्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला होता. 10 सुनावणीनंतर याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिला. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या निर्णयाचा जल्लोष करण्यात आला आहे.